नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात झालाय. भरधाव कार अनियंत्रित होऊन दुचाकीला धडकली, ज्यामुळे दुचाकीस्वार पुलाच्या खाली फेकले गेले आहेत. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी कारचालक गणेशला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी कारचालक हा मित्राची कार घेऊन बुपटीपोरीला जात होता. नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात झालाय. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. रात्री उशिरा पुलावर गर्दी नसल्याने आरोपी कार चालकाने विरुद्ध दिशेने कार भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. कारने एकापाठोपाठ एक अशा तीन गाड्यांना जबर धडक दिली. त्यात एका दुचाकीवर एक इसम, त्याचे दोन मुलं आणि त्या इसमाची आई जात होती. त्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील चारही जण पुलावरून खाली फेकल्या गेले, ज्यामध्ये चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. या घटनेची माहिती समजताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली आहे. सक्करदरा पुलावर अपघात नेमका कसा घडला याबाबत सक्करदरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप दोन्ही मृतकांची नावे समजू शकलेली नाहीत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.